नमस्कार, मी अनिकेत। V24 तासच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूया ठळक बातम्यांवर। जिल्हा वार्षिक योजनेचा निधी विकास कामांवर पूर्णपणे खर्च करण्याची तयारी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले निर्देश। देवकी बहुउद्देशीय संस्थेअंतर्गत साजरा करण्यात आला मातोश्री रमाबाई यांचा जन्मदिवस। वर्धेत घोड्यावर बसून वराल काढणाऱ्या मुलीच्या लग्नात सोने व नगदी मिळून तब्बल 3 लाखाची। जिल्हा वार्षिक योजनेचा निधी विकास कामांवर पूर्णपणे खर्च व्हावा अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली। सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेचा 2020-22 आराखड्यास अंतिम स्वरूप देण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली। नागपूर विभागीय कार्यालय यामध्ये ती आयोजित करण्यात आली होती। यावेळी ते मार्गदर्शन करीत होते। ते म्हणाले की कोरोनासाठी उपलब्ध असलेला निधी हा संपूर्णतः प्राथमिकता म्हणून आरोग्य सुविधांच्या नावावर वापरला गेला पाहिजे। आज मी सकाळी अमरावती विभागाचे 5 जिल्हे कव्हर केले, म्हणजे जिल्हा वार्षिक योजनेच्या बद्दलच्या बैठका घेतल्या। पालकमंत्री आणि आमदार, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त सगळे हजर होते। तसं आता आपल्या नागपूर विभागाचे नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया हे जिल्हे आम्ही आता चर्चेला घेतले। जिल्हा वार्षिक योजना त्याच्यामध्ये महसूल विभागामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्ह्याला 22-23 या आर्थिक वर्षापासून प्रोत्साहनपर 50 कोटी रुपयाचा अतिरिक्त निधी द्यायचा, त्याला इंग्लिशमध्ये चॅलेंज फंड आणि मराठीमध्ये आव्हान फंड असं आम्ही नाव दिलेलं आहे। आयपास प्रणाली 100% त्यांनी वापर केला पाहिजे। डीपीसीच्या बैठका त्यांनी वेळेवर घेतल्या पाहिजेत। कमीत कमी अखर्चित निधी इथं शिल्लक राहिला पाहिजे। वेळेत प्रशासकीय मान्यता दिली गेली पाहिजे। शाश्वत विकास ध्येयामध्ये प्रगती दिसली पाहिजे। SC ST या वर्गाच्या कार्यक्रमाची अंमलबजावणी अतिशय नीटनेटकेपणाने केली पाहिजे आणि नाविन्यपूर्ण योजनांची अंमलबजावणी यासारख्या निकषाचा विचार आम्ही केलाय आणि विभागीय आयुक्तांच्या स्तरावर हे जे निर्णय घेतले जाणार आहेत। साहित्य विभागामध्ये पहिला जिल्हा येईल त्याला 50 कोटी रुपये अतिरिक्त जिल्हा वार्षिक योजनेच्या पेक्षा वेगळा निधी देण्याचं आम्ही त्याच्यामध्ये ठरवलेलं आहे आणि ते दोन्ही विभागीय आयुक्तांना आणि सगळ्या पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना मी सांगितलेलं। कोरोनाच्या काळामध्ये आम्ही COVID-19 उपाययोजनेच्यासाठी निधी वितरित केलेला होता सगळ्या जिल्ह्यांना। त्याच्यामध्ये काहींना निधी मिळाला असताना प्रशासकीय मान्यता निधीपेक्षा कमीची त्यांनी दिली। त्याच्यातनं सगळ्या निधीचं नीटपणे तिथं खर्च केला जाईल, लॅब्स होणार नाही। पण नागपूर विभागाची चर्चा केली, ऐकून घेतलं, पण आता बाकीचा निधी किती द्यायचा ते आम्ही राज्याच्या स्तरावर नितीन राऊत साहेब आलेले। देवकी बहुउद्देशीय संस्थेअंतर्गत 7 फेब्रुवारीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहचारिणी मातोश्री रमाबाई यांची जयंती साजरी करण्यात आली। या कार्यक्रमात प्रामुख्याने अमर ज्योती नगर, हुळको कॉलनी, नागसेन नगर, अहुजा नगरातील नागरिक उपस्थित होते। देवकीचे अध्यक्ष नरेंद्र इंगळे यांनी रमाईच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला। तसेच राशू राजूरकर, श्यामराव शामकुवर, सचिन शामकुवर, सोमेश्वर इंगळे, साकेत बोरकर उपस्थित होते। वर्धेत घोड्यावर बसून वरात काढणाऱ्या मुलीच्या लग्नात सोने व नगदी मिळून तब्बल 3 लाखाची चोरी झाली। लग्न म्हटलं की घोड्यावर फक्त नवरदेवच बसतो असे चित्र आपल्याकडे पाहायला मिळतं, परंतु मुलगा व मुलगी यातील भेदभावाच्या दरीला सुरंग लावत मुलीची हळदीची मिरवणूक घोड्यावर काढून नव्या पुरोगामी विचारांची प्रेरणी गोविंदनगरातील चंद्रकांत उभा या वधूपित्याने शनिवारी ही मिरवणूक काढली। मुलीच्या मिरवणुकीची संपूर्ण शहरात चर्चा असताना दुसऱ्या दिवशी लग्न सोहळा पार पडला। मात्र या लग्नादरम्यान संपूर्ण कुटुंबाच्या आनंदावर चोरट्यांनी विरजण घातलं। लग्न सुरू असताना, लग्न झाल्यानंतर पाहुणीच्या मधात बॅग चोरीला गेली, त्यामध्ये सोन्याचे दागिने होते आणि रोख रक्कम 2 लाख रुपये होती। त्यानंतर काही वेळाने म्हणजे बराच मुद्देमाल असा 2 बॅगमधून त्या मुलीला मिळालेले काही पॅकेट्स वगैरे ज्यात पैसे भरपूर होते असे जवळपास नाही म्हटलं तरी 10-12 लाखाचं आता नुकसान झालेलं आहे। लग्न समारंभामध्ये चोरी झाल्याची तक्रार सौ वंदना उभाड यांनी नोंदवलेली असे आहे। त्या लग्न कार्यातून वंदना उभाड यांची हँडबॅग चोरीला गेली असून त्या हँडबॅगमध्ये 82 ग्राम सोन्याचे दागिने
व 1 लाख रुपये नगदी त्यांनी ठेवलेली होती असं ते सांगत आहे। सदर ठिकाणच्या CCTV फुटेजची पाहणी केली असता त्या ठिकाणी एक अल्पवयीन मुलगा 12 ते 13 वर्ष वयाचा आणि त्याच्यासोबत असलेला 35 ते 40 वर्षाचा पुरुष यांनी सदरची चोरी केल्याचे दिसून येत आहे। शहरातील सर्व झोनमधील रस्त्यांवर फुटपाथवरील अतिक्रमण करणाऱ्यांविरुद्ध मनपा अंमलबजावणी विभागाच्या अतिक्रमण पथकाने कारवाई करत एकूण 320 अतिक्रमण हटवण्यात आले, ज्यामध्ये 6 ट्रक सामान ठेले आदी जप्त करण्यात आले आणि 45,200 दंडही घेण्यात आला। ताळोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मोहुर्ली बफर क्षेत्रातील मुधुली बिटाजवळ अर्जुनी शेत शिवारात 2 वाघाच्या लढाईमध्ये एकाचा मृत्यू झाला। ही घटना मंगळवार 9 फेब्रुवारी रोजी 10:30 वाजताच्या दरम्यान उघडकीस आली। या घटनेने ताळोबा व्यवस्थापनात खळबळ उडाली असून मात्र मृत वाघ 2.5 ते 3 वर्षे वयोगटातील असून त्याच्या शरीरावर बाह्य दुखापती आहेत। त्याचे शरीर अखंड असल्याची माहिती सहाय्यक वनरक्षक येळे यांनी दिली। यावेळेस घटनेची माहिती मिळताच ताळोबा प्रकल्पाचे जी गुरुप्रसाद डॉक्टर जितेंद्र रामगावकर यांनी घटनास्थळी भेट दिली। वृत्त लिहिस्तोवर वनाधिकारी पंचनामा करीत होते। वीज बिल संदर्भात भाजप ही आंदोलन करते आहे आणि त्याच संदर्भात भारतीय जनता युवा मोर्चाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गाडीला थांबवून वाढीव वीज बिल बाबत निवेदन देण्याचा प्रयत्न केला, परंतु गाडी थांबली तर नाहीच आणि उपमुख्यमंत्री त्यांची दखल सुद्धा घेत नव्हते। पूर्व विदर्भातील 6 जिल्ह्यांच्या विकास निधीबाबत सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत नागपूरसह इतर 3 जिल्ह्यांना किती निधी द्यायचा याबाबत अंतिम निर्णय मुंबईत घेतला जाईल असे राज्याचे उपमुख्यमंत्री व नियोजन मंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले। राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोना झाले असल्याने ते बैठकीत सामील होऊ शकले नाहीत। सोबतच राज्याचे पालकमंत्री नितीन राऊत हे मुंबईत असल्याकारणाने बैठकीत येऊ शकले नाहीत आणि याचसोबत आता उपराजधानीचा निर्णय हा राजधानीमध्ये घेतला जाईल असं सुद्धा अजित पवारांनी सांगितलं। तर व्ही24 तासच्या मराठी बातमीपत्रामध्ये इतकंच। पाहत रहा व्ही24 तास। नमस्कार।